आय आर बीला रक्कम अदा करताना शासनानं या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती झाडांचं संगोपन स्वच्छता याबाबीचा विचार केला आहे की नाही ही रक्कम संबंधित कंपनीला शासनानं अदा केली असल्यास त्यांच्याकडून तीस वर्ष मेंटेनन्स करून घ्यायला पाहिजे अन्यथा याचे पैसे शासनानं महापालिकेला द्यावेत अशी मागणी महानगरपालिकेच्या स्थायी सभेत करण्यात आली एक वर्ष मागणी करूनही अनधिकृत होर्डिंगबाबत अद्याप कारवाई केलेली नाही अशी तक्रारही या सभेत करण्यात आली कोल्हापूर महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा आज संपन्न झाली राज कपूर पुतळ्याजवळ जांभळे खण आहे त्या ठिकाणी लेक उड अपार्टमेंट बांधण्यात आली आहे परंतु या बिल्डिंगचा काही भाग रस्त्यात बांधण्यात आलाय अशी तक्रार दीपा मगदुम यांनी केली पूर्वी जांभळेंनी संमती देऊन पंधरा फूट रस्ता सोडला होता आणि शेजारील मालकांनी पंधरा फूट रस्ता सोडला होता परंतु नंतर मोजणी केल्यानंतर तीस फूट रस्ता जांभळेंच्या हद्दीतून जातोय असं स्पष्ट झालंय त्यामुळे त्यांनी हा रस्ता पूर्णपणे अडवलाय पुन्हा तपासणी करून कारवाई करू असं प्रशासनानं स्पष्ट केलं टाकाळा इथं कमला कॉलेजजवळ पाणी गळती गाठण्यासाठी जागोजागी खड्डे मारलेत त्यामुळे नवीन रस्ता खराब केला जातोय त्या ठिकाणी अपघात होण्याचा संभव आहे त्यामुळे तात्काळ ते खड्डे मुजवण्यात यावेत अशी मागणी सविता भालकर यांनी केली त्या ठिकाणी गळती सापडलेली नाही त्यामुळे जागोजागी खड्डे मारून तपासणी करावी लागतेय खड्डे मुजवून घेऊ असं सा प्रशासनानं सांगितलं अमृत योजनेअंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा डीपीआर चुकीचा केलेला आहे संबंधित कन्सल्टंट कंपनीनं तो पुण्यामध्ये बसून केलाय असं सत्यजित कदम यांनी सांगितलं कन्सल्टंटला आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख रुपये दिलेत या लाईनमधून पाणी प्रेशर न दिलं जाईल सदरच्या कामामध्ये जुन्या पाईप आणि सिमेंटच्या पाईप बदलण्यात येणार आहेत नवीन टाकण्यात आलेल्या सीआय पाईप बदलल्या जाणार नाहीत त्याऐवजी त्याच प्रभागात इतर ठिकाणी पाईप टाकण्यात येईल असं प्रशासनानं नमूद केलं वर्षभरापासून सांगूनही अनधिकृत होर्डिंगबाबत अद्याप कारवाई केलेली नाही अशी तक्रार माधुरी लाड यांनी केली अनधिकृत होर्डिंग धारकांना नोटीस काढून कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत कळवलंय काही होर्डिंग फार उंच असल्यानं अतिक्रमण कारवाई वेळी काढता आलेले नाहीत एक आठवड्यात कारवाई करू असं प्रशासनानं स्पष्ट केलं आय रक्कम अदा करताना शासनानं या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती झाडांचं संगोपन स्वच्छता या बाबींचा विचार केला की नाही त्याची रक्कम संबंधित कंपनीला शासनानं अदा केली असल्यास त्यांच्याकडून तीस वर्षे मेंटेनन्स करून घ्यायला पाहिजे अन्यथा याचे पैसे शासनानं महापालिकेला द्यावेत असं सभापतींनी सांगितलं महापालिकेनं वेळोवेळी आपली बाजू मांडताना रस्त्यांची देखभाल दुरुस्ती झाडांचं संगोपन स्वच्छता या बाबींसह तसा अहवाल दिला आहे असं प्रशासनानं सांगितलं